सामाजिक कार्यकर्ते पैलवान सूरज बंडकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते पैलवान सूरज बंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। सळी मारुती सभागृहात सूरज बंडकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, पद्माकर काळे, श्रीकांत घाटगे, बिज्जू प्रधाने, संकेत पिसे आणि आनंद दुधाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सूरज बंडकर आणि नरेश पांढरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूरज बंडकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी ज्या आजच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले कालपासून, आणि ते करत असताना कोविडचं लस देणं हे एक महत्त्वाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेलं आहे। ज्याला आपल्याला माहिती आहे कोविडचं तिसरा लाट येऊ लागले अशी शक्यता आहे, आपण सातत्यानं 3-4 दिवसापासून बघत आहे आणि तसं त्याप्रमाणे संख्याही वाढत आहे कोविडची, आणि त्या लसीपासून ते गोरगरिबाला ब्लँकेट वाटणं किंवा मुलांना शैक्षणिक साहित्य देणं असा अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या आपल्या या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे। तसं एक युवा उद्योजक म्हणून त्यांचं जे नाव येत आहे, मगाशी चेतनजी सांगितलं, आपल्या शिंदेजी सांगितलं की नवीन मुलांना आपल्यासोबत असलेल्या ज्या काही युवक मुलांना आहे त्यांना व्यसनापासून दूर ठेवून त्यांना व्यायामामध्ये व्यायामासाठी प्रवृत्त करणं आणि त्यांना एक उद्योगामध्ये घेऊन जाणं असे कार्यक्रम त्यांच्या जे काही चांगलं कार्यक्रम जे आम्हालाही करू आमच्या या अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आम्ही करू शकत नाही, पण त्यांनी आज एक उद्योजकाचं काम ज्यांनी नवीन मुलांना ज्यांनी कामाला लावण्याचं किंवा त्यांना उद्योगा लावण्याचं काम ज्यांनी ते करत आहेत त्यांच्या या कामाला शुभेच्छा देतो। चांगला उद्योजक तयार व्हायचा असेल तर त्याची जी चिकाटी असते, मी गेल्या त्यांना 7-8 वर्षापासून त्यांनी जी काय जे व्यवसाय केले ते किती प्रामाणिकपणे चिकाटीनं आणि सर्व मित्रांना एकत्रित घेऊन आर्थिक त्यांची स्थिती चांगली व्हावी ह्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, एक चांगलं आर्थिक संघटन त्यांनी तयार केलं। त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांचं जयंतीचा कार्यक्रम असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे, किंवा सळे मारुतीची आता कोरोनामुळे लेजिम झाली नाहीतर नवरात्रीची आपलंही मंडळ असेल, त्या सगळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लीडिंग घेऊन चांगलं काम उभं केलेलं आहे। आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट व्यसनापासून दूर राहून सगळ्यांना व्यायामाची आवड असणं, व्यायामापर्यंत नेणं, त्या सगळ्या गोष्टी सूरज भैयांनी जपल्या। वास्तविक आता सूरज बंडकर या 18 वर्षामध्ये अहिल्या देवी असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, सोलापूर शहरामध्ये एक मोठे मिरवणूक काढण्याचा त्यांचा हातखंड आहे, अनेक युवक त्यांना जोडले गेलेले आहेत आणि अनेक युवकांना हाताला काम देण्याचं काम सूरज बंडकर पैलवानने केलेलं आहे। माझ्या भागात दिल्ली गेले अनेक युवक त्यांना जॉईंट आहेत, काही लोक त्यांच्याकडं त्यांच्या हाताला काम दिलं आहे, पण सोलापूर शहरामध्ये अनेक त्यांचे फॅन आहेत, तर मला आनंद आहे। एक उमंत नेतृत्व या सोलापूर शहरामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे। सूरज बंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर, लसीकरण शिबिर, मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, गोशाळेत चारा वाटप, अनाथांना ब्लँकेट आणि अन्न वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आदी कार्यक्रम पार पडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज बावधनकर, नरेश पांढरे, विशाल बंडकर, आसिफ देंगनाळकर, संकेत बंडकर, प्रसाद पवार यांच्यासह सळई मारुती युवक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।